अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वडगाव मोईखडा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झालेली पाहायला मिळत आहे। या रस्त्यावरून रोजचा वावर असलेले नागरिक या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे अत्यंत त्रस्त झाले आहेत। अगदी अल्पशा पावसाने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याने या चिखलातून नागरिकांना ये जा करावी लागत असून या चिखलातून वावरताना अनेक वाहने तसेच मोटरसायकलस्वार घसरून पडल्याने अनेकांना दुखापत झाली आहे। त्यामुळे या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत। वडगाव तिघरा मोईखडा रो परसिनाला या ठिकाणी एकदम परसिनाल्यावर गारा होत आहे। तरी चार सात आठ फटफट्या माझ्या जगत शतकल्या इथं आणि या परसिनाला होऊन एक वर्ष पूर्ण झालं तरी बी त्या परसिनाल्यावर काही दखल कोणी घेत नाही। त्यामुळे फरसिनाला लवकरात लवकर तिच्यावर गिट्टी मुरुम डांबर लवकरात लवकर व्हावं अशी कॉन्ट्रॅक्टदार यांना विनंती करतो। त्यांनी लवकरात लवकर फरसिनाला या ठिकाणी लवकरात लवकर रोड सुरू करणे आणि जे पडणारे लोक आहे ते काही पडणार नाही म्हणून रोड कॉन्ट्रॅक्टदार यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर पश्चिमेवरील कामाला सुरुवात करण्यात यावी असे आग्रहाची नम्र विनंती करतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।